या वर्षावासाच्या कार्यक्रमातच एक श्रामनेर शिबिराचीही आम्ही सुरुवात केली होती. त्या श्रामनेर शिबिराचा ही आजचा शेवटचा दिवस. या सगळ्या प्रकारामध्ये बुद्ध धर्माच्या संदर्भाने आमच्यामध्ये आलेल्या अनेक चांगल्या आणि त्यासोबतच आलेल्या अनेक चुकीच्या समजीच्या संदर्भाने सातत्याने प्रत्येक रविवारी एक धम्मपाठ होत असतो. असे धम्मपाठ आज शेवटचा धम्मपाठ 25 धम्मपाठ झाले आणि आज हा शेवटचा धम्मपाठ आहे. प्रकाश दार्शनिक सर यांच्या योजनेनुसार याची सुरुवातही झाली होती आणि याचा शेवट आज आम्ही त्याच्या घरी त्याच्या राहत्या घरी करीत आहोत. विषय आहे बिल टुकील नीट टुकील. हा विषय जो आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये अतिशय मोठ्या ह्याच्याने समोर आला होता. अनेक लोकांना बाबासाहेबांचं हे म्हणणं जे आहे नीट टुकील या संदर्भाने पाहिजे तसं ज्ञान नव्हतं आणि ते नसल्यामुळे अनेक गैरसमाजाचाही प्रकार झाला होता. अजूनही तो गैरसमाजाचा जो प्रकार आहे तो चालत आलेला आहे. त्या संदर्भाने काही तुमच्याशी बोलावं सांगावं म्हणून हा शेवटच्या दिवसाचा हा कार्यक्रम आपण इथं ठेवलेला आहे. खरे तर आजच्या दिवसावर सारा भारत बौद्धमय करी ही जी बाबासाहेबांची घोषणा होती या घोषणेच्या संदर्भाने काही बोलावं असं जरी वाटत असलं तरी आधी ठरला विषयाप्रमाणे आपण याला सुरुवात करूया. बिल टुकील या संदर्भाने बोलत असताना मागच्या आठवड्यात नागसेन बुद्धविहारामध्ये बोलताना मी काही गोष्टी बोललो होतो. जो काळ बुद्धाच्या आधी होता त्या काळामध्ये हा बिल टुकील आणि नीट टुकील नावाचा प्रकार नव्हता. सारा समूह समाज जो आहे तो शिकारीच्या संदर्भाने अत्यंत तरबेज आणि युद्धाच्या संदर्भाने अत्यंत तरबेज अशी माणसं जी आहेत ती राजघराण्यात असायची. राजघराण्यात सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि आपण सगळ्यांना माहित आहे की जेव्हा एक दिवस ते ध्यानस्थ बसले असताना त्याच्या समोर एक हंस येऊन पडला. त्या राजहंसाला जवळ घेऊन त्यांनी त्याला लागलेला जो बाण आहे तो बाण काढला आणि राजहंसाला लागलेला बाण काढल्यानंतर आपलं वस्त्र राजवस्त्र जे त्यावेळेस त्यांनी घातलेलं होतं त्या राजवस्त्राची एक चिरुटी काढून त्यांनी त्या जखमीवर बांधली. तेवढ्यातच त्या राजहंसाला जखमी करणारा आणि आपलं शौर्य दाखवणारा हा त्याचा चुलत भाऊ जो आहे हा त्याचा चुलत भाऊ तिथे आला आणि त्याने असं म्हटलं की जो माणूस ज्या प्राण्याची हिंसा करतो तो प्राणी त्याचा. हे प्रकरण जे आहे हे प्रकरण राजाकडे गेलं. राजा शुद्धधर होते. राजा शुद्धधराने दोघाही भाऊ जे आहेत हा देवदत्त त्यांचा चुलत भाऊ दोघेही भाऊ दोन बाजूला उभे राहिले आणि राजहंसाला मध्ये त्यांनी सोडलं. राजहंस हळूहळू त्याच्या लंगड्या पावलांनी चालत चालत तो सिद्धार्थाजवळ गेला आणि हे झालं की या राजहंसावर हक्क जो आहे तो सिद्धार्थ गौतमाचा आहे. कारण जीव वाचवणारा जीव घेणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो. म्हणजे त्यावेळेस बिल टुकील हा विचार जो आहे हा सगळीकडे होता सर्व ठिकाणी होता. म्हणजे प्राण्यांची हिंसा करणे भोजनामध्येही त्यांना वापरणे भोजनामध्येच नव्हे तर त्यांना जसा शिकारीचा छंद असेल आणि शिकारीचा छंद म्हणून शहरात जंगलात गेलेली ती धनुष्यधारी जी आहेत ते वाटेल त्या प्राण्याची हत्या करायचे. मित्र असा एक बिल टुकीलचा मागे एक चंबलमध्ये उदाहरण झालं होतं. एक डाकू लाखन होता.
त्याची प्रेयसी त्याला डबा घेऊन आली. त्या डाकू लाखांना वाटलं की आपल्या प्रेयसीला आपण निशाणा कसा चालवा, बंदूक कशी चालवावी हे शिकवावं. त्याने तिला बंदूक धरायला लावली. आज तिने बंदूक धरली, समोरच्या वाटेवरून एक गरीब शेतकरी जो आहे तो आपल्या शेतामध्ये जात होता. लाखांना त्या शेतकऱ्याशी काही घेणं देणं नव्हता. मग त्याला आपल्या प्रेयसीला बंदूक चालवणं शिकवायचं होतं. त्याने तिला बंदूक धरायला लावली आणि घोळा चाप दाबला आणि त्या गोळीने तो शेतकरी मरण पावला. लाखांना त्याला काहीच वाटलं नाही. देवदत्तालाही तसंच. म्हणजे लाखांत हे तंबलच्या डाकू मध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये होत, पण त्या काळातले सगळे राजे महाराजे जे होते हिंसेनी असेच अशाच प्रकारे हिंसेनी राज्य करायचे. हिंसा हा त्यांचा एक ठरलेला गुण होता. बुद्धाने त्या हिंसेच्या संदर्भाने एक विद्रोह उभा केला. बुद्ध झाल्यानंतर त्या विद्रोहाच्या संदर्भाने अतिशय मोठं वातावरण निर्माण झालं आणि मोठं वातावरण निर्माण झाल्यानंतर सिंहा सेनापती जो त्यावेळेस एक सेनापती होता आणि एक सेना त्याच्याकडे होती, त्याच्या लक्षात आलं की त्याच्या सैन्यात येणारी काही माणसं जी आहेत ती बुद्धाच्या संघामध्ये गेलेली आहेत. आणि म्हणून तो सिंह सेनापती जो आहे जैन धर्माचा होता तो बुद्धाकडे आला आणि बुद्धाला म्हणायला लागला की आपल्या राज्याची रक्षा करण्याकरता सगळ्या शिपाईला आपलं शस्त्र हाती घ्यावं लागते आणि राज्याची शस्त्र सुरक्षा करताना त्याला अनेक लोकांची बळी घ्यावी लागतात आणि असे सैनिक असे शिपाई जर तुमच्या संघामध्ये येऊ लागले तर राजाचं सैन्य जे आहे ते कमी होईल आणि उद्या राजाच्या सैन्यातून कमी झाल्यामुळे राजाला पराजित व्हावं लागेल. बुधाने त्यावेळेस अतिशय सुंदर आणि अतिशय चांगला उपदेश दिला होता की त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की मोठी आठ राज्य होती आणि खूप सारी गणराज्य होती आणि गणराज्यांना त्यावेळेसची राज्य आत्मसात म्हणजे जवळ घ्यायला लागली होती. त्या काळात युद्ध होणे हा अपरिहार्य घटक होता. म्हणून सिंह सेनापतीला बुद्धाने वचन दिलं की सिंह सेनापती एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की उद्यापासून या संघामध्ये सैन्यांना प्रवेश नसेल. सैन्य कुठलाही माणूस जर तो सैन्यात गेला आणि त्याने सैन्यातून परत संघामध्ये येतो म्हटलं तर त्याला प्रवेश देण्यात येणार नाही. नव्हे तर संघामध्ये प्रवेश देता नाही, आई वडिलाची आज्ञा घेऊनच कुणालाही संघामध्ये यावं लागेल हा निर्णय बुद्धानेच त्यावेळेस दिला होता. म्हणजे बुद्ध बिल टू किलच्या सातत्याने विरोधात होते. आता आपण थोडस बाबासाहेबांकडे जाऊया. बाबासाहेबां जेव्हा बाबासाहेब शिकत होते आणि अमेरिके ब्रिटनमध्ये अभ्यास करत असताना त्यावेळेस प्रथम युद्ध झालं, पहिलं महायुद्ध झाला म्हणतात. ते पहिलं महायुद्ध झाल्यानंतर त्या पहिल्या महायुद्धाच्या संदर्भाने जी प्रचंड हिंसा झाली, क्रेसरने केलं होतं ते युद्ध, जर्मनी आणि इंग्लंड अमेरिका असं ते युद्ध झालं होतं. मोठं युद्ध झालं, प्रचंड महायुद्ध म्हणतात त्याला. म्हणजे सगळे राष्ट्र जे आहेत युरोपमधली दोन बाजूला झाली होती, काही जर्मनीच्या बाजूला आणि काही इंग्लंडच्या बाजूला. त्यावर बर्ट्रांड रसेल एक मोठा विद्वान होता इंग्लंडचा युरोपचा. हा विद्वान रशियामध्ये गेला आणि रशियाला गेल्यानंतर सगळं त्याने सगळीकडे फिरला, रशियात त्याला फिरवलं गेलं आणि फिरून आल्यानंतर त्यांनी एक ग्रंथ लिहिला, सोशल रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी. सोशल रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी ग्रंथामध्ये, या ग्रंथामध्ये त्यांनी हिंसेचा प्रचंड विरोध केलेला आहे. हिंसा कशीही असो पण हिंसा वाईट असते असं त्यांनी म्हटलं आणि ते तो जो त्याचा ग्रंथ जो आहे सगळ्या युरोपमध्ये फिरला. नंतर त्या ग्रंथाला घेऊनच बर्ट्रांड रसेलला नोबेल पारितोषिकही दिलं. म्हणजे त्याला दिले गेलेल्या नोबेल पारितोषिकामध्ये त्या रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी, सोशल रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी मोठा रोल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
त्यावेळेस ब्रिटिश म्युझियमच्या लायब्ररीमध्ये इंग्लंडमध्ये अभ्यास करायचे आणि अभ्यास करत असताना बाबासाहेब स्मूथ लेख जे आहेत तिथले एक इकॉनॉमिकल टाइम्स नावाचा एक पेपर होता, त्या इकॉनॉमिकल टाइम्स या पेपर मध्ये सप्ताहाचा एक लेख लिहून बाबासाहेब द्यायचे, त्याचं ते त्यांना मानधन द्यायचे आणि बाबासाहेब आपल्या उदरनिर्वाहामध्ये त्या मानधनाचाही वापर करायचे असं करून ते शिकायचे. रसेलचं पुस्तक जेव्हा युरोपमध्ये खूपच गाजायला लागलं तेव्हा त्या इकॉनॉमिकल टाइम्सच्या संपादकांनी बाबासाहेबांना विनंती केली की बाबासाहेब तुम्ही या पुस्तकावर एक रिव्ह्यू लिहून द्या. तो रिव्ह्यू लिहून देताना बाबासाहेबांचा तुम्ही पहिला म्हणजे त्याच्या रायटिंग एक्सपिरियन्सचा पहिला वॉल्यूम तुमच्या सगळ्यांच्या घरी असेल आहे असेल म्हणजे नाही तरी पहिल्या वॉल्यूमवर त्या उड्या पडल्या होत्या आणि फार कमी पैशात असल्यामुळे तो वॉल्यूम जवळपास सगळ्या लोकांनी विकत घेतला होता. पहिल्या वॉल्यूम मध्ये सगळ्यात शेवटी रसेलचं उत्तर लिहिलेलं आहे. रसेलचं उत्तर लिहिताना बाबासाहेबांनी म्हटलं होतं की हिंसा वाईट आहे, हिंसा वाईट आहे, रसेल जे म्हणतात मी त्याचं समर्थन करतो पण कधी 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 हिंसा ही अन्यायाला दूर करण्याकरता आवश्यक होऊन जाते. अन्याय जर दूर करायचा असेल आणि सारे मार्ग जर बंद झालेले असतील तर त्यावेळेस केली गेलेली हिंसा जी आहे ती न्याय असते. हिंसा नेहमीच अन्यायाची राहत नाही. अन्यायाने म्हणजे एकीकडे देवदत्त आहे, एकीकडे देवदत्त मौजे खातर हिंसा करतोय आणि बाबासाहेब सांगतात की हिंसा करणे तेव्हा जरुरी होऊन जातं जेव्हा अन्यायाची अन्यायाचा बिमोड करण्याकरता हिंसेशिवाय पर्याय राहत नाही. आणि तो लेख प्रचंड गाजला आणि तो भारतात आला. मित्र त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना अशी बुद्धाचं तसं नातं नव्हतं, बुद्धाचं तसं नातं नव्हतं, पण बुद्धांनी त्याच गोष्टी सांगितल्या की मौजे खातर देवदत्तांनी केलेली हिंसा जी आहे, देवदत्त हंसाला बाण जो मारतोय तो हंस त्याला म्हणजे त्याच्याकरता काही जरुरी झालाय ती हिंसा त्याच्याकरता आवश्यक झाली असं नाही. पण मी किती शस्त्रामध्ये प्रवीण आहे, मी केवढा मोठा धर्मधारी आहे हे दाखवण्याकरता आणि आपला धरोडधारीपणा त्याच्या प्रशिक्षणा करतात त्या हंसाला त्यांनी बाण मारला होता. सिद्धार्थ गौतमाने त्याला जे वाचवलं ते त्याचा जीव वाचवण्याकरता. पण सिद्धार्थ गौतमांनीच सिंहसेना पतीला असं म्हटलं होतं की राजाला हिंसा जर जरुरी झाली राज्य वाचवण्याकरता तर त्याला आपल्या सैनिकाचं असतं आणि त्याच्या सैनिकाने शस्त्र धारण करणं हे तेवढंच जरुरी आहे. हीच गोष्ट बाबासाहेब पहिल्या तरुण होते बाबासाहेब तेव्हा असतील 26 ते 27 वर्षाचे, हा तेव्हा ते 28 वर्षाचे होते. तर या एवढ्या कमी वयात जे समाजाकडे पाहणं आहे म्हणजे त्याचं रसेललाही म्हणजे आता तुम्ही रसेलचं नाव ऐकलं असेल पण त्याला आश्चर्य आश्चर्य वाटलं का हिंसेचा बिमोह करण्याकरता मी लिहिलेल्या या पुस्तकावर सारा युरोप चूप आहे, सारा युरोप या संदर्भाने एकही शब्द बोलत नाही आणि आशियामधून आलेला एक तरुण जो आहे एक तरुण माझं उत्तर देतो. आणि रसेल जेव्हा त्या ग्रंथालयात आला तेव्हा बाबासाहेब भारतात निघून आले होते, त्याने तिथे संदेश सोडला, त्याने तिथे संदेश सोडला की ही डॉक्टर आंबेडकर जेव्हाही परत वापस आले शिकायला तर कृपया मला सूचित करावं, मी त्याची भेट घेऊ इच्छितो. बघा जगण्याच्या संदर्भाने माणसाचे डोळे उघडायला वेळ तरी 2 वेळेच असली तरी डोळे उघडण्याकरता कधीही माणसाला अक्कल कधीही येऊन जाते. एखाद्या छोट्याशा प्रसंगातही माणसाला मोठ्या गोष्टीचं ज्ञान होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या बिलकुल जवळ जात आहेत आणि बुद्धाच्या जवळ जाऊन ती मांडणी करत आहेत.
ती मांडणी कशी आवश्यक झाली, ती मांडणी कशी आवश्यक झाली? काल जो सांगताना मी म्हटलं की ब्राह्मणांची सुप्रीमसी समाजामध्ये स्थापित करण्याकरता ब्राह्मणांनी जेव्हा यज्ञाचं प्रचलन सुरू केलं आणि यज्ञाच्या यज्ञाचं कारण दाखवून, म्हणजे पाणी पडायचं आहे तर यज्ञ, पाणी पडायचं नाही तर यज्ञ. तुम्हाला माहित आहे का आता दोन तीन दहा पाण्याकरता यज्ञ झाले? माहित आहे आपल्या सरकारने पाणी पाडण्याकरता यज्ञ केले होते. तर ही जी म्हणजे अंधश्रद्धा आहे की पाणी कुठला यज्ञ केल्याने पडतंय, ही अंधश्रद्धा त्या काळात या अंधश्रद्धेचा मोठा वावर होता आणि यज्ञ केली जायची आणि इथली ते मिळवून दिलं जायचं. राजाला राज्य जिंकायचं आहे, राजाला राज्य जिंकायचं आहे तर यज्ञ केले जायचे. मला असं वाटतं आज तुम्हाला जेव्हा यज्ञाची एक गोष्ट मी सांगत आहे तेव्हा एक अतिशय महत्वाचं गोष्ट वाटतं की 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचा मृत्यू झाला. 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचा मृत्यू झाला आणि एक शंका आली होती. शमशेर नावाचा एक पेपर होता तेव्हा, त्या शमशेर या पेपरच्या 31 डिसेंबर 1956 अंकामध्ये असं आलं होतं, मोठं हेडिंग होत, अग सटवे माझा गडा दाबून असं शब्द आहे त्याचे. आणि तो पेपर त्या काळात लाखोनी विकला गेला, लाखोनी विकला गेला. आणि मग आपण असं पाहतो की दादासाहेब गायकवाडांनी हा प्रश्न जेव्हा संसदेमध्ये उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा नेहरूंनी विनंती केली होती, नेहरूंनी दादासाहेब गायकवाडांना विनंती केली होती आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या बॉडीचं पोस्टमार्टम झालं नव्हतं. म्हणजे शंका तेव्हापासून कंटिन्यू राहिली. आज एक गोष्टी तर मलाही वाटतं, मी बाई आंबेडकरांसोबत खूप काळपर्यंत राहिलो, मी माई आंबेडकरांसोबत मोठा काळ राहिलो, मोठ्या भेटी झाल्यात. नवे माझ्यासोबत त्यांनी एक मोठी गद्दारी अशी केली की आम्ही मिळून राम जन्म होईल करता लढत होतो आणि राम जन्म होईल करता लढता लढता एक दिवस असा आला की माईनी काही आतूनच काही केलं आणि राम जन्मभूमी जी जागा विकली गेली 1992 ला. त्याच्यानंतर जवळपास 2-3 वर्ष माझं बोलणं बंद होत. तो प्रसंग तेव्हापासून एक गोष्ट लक्षात येते की शमशेर मध्ये आलेली जी असती शंका खरी तर नाही ना. म्हणून अजून एक गोष्ट सांगू शकेल, हिंसेचा आणि अहिंसेचा जेव्हा आपण चर्चा करत आहोत तेव्हा हिंसेचा प्रादुर्भाव मोठ्या याच्याने ब्राह्मणांमध्ये होता, म्हणजे विल टू किल त्यांना होतं, विल टू किल. आणि या विल टू किल मध्ये, या विल टू किल मध्ये अश्वमेघ यज्ञ नावाचा एक यज्ञ यायचा की राजा आपला अश्वमेघाची पूजा करायचा आणि तो राजा त्या अश्वमेघाला घेऊन फिरायचा आणि नवीन राज्यात गेला की नवीन राजा जर त्या अश्वाची पूजा करत असेल त्याला हार टाकवून त्याच्या पाय म्हणजे काय ते म्हणजे त्याचा पावित्र वगैरे जे, तर तो राजा मग त्या मोठ्या राजाचा गुलाम झाला. असं करत करत तो यशोमेघ यज्ञ फिरवत होता. मित्रो आज मी विल टू किल आणि विल टू किल वर बोलताना एक गोष्ट बोलू इच्छितो, ती अशी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जेव्हा धर्मांतरित केलं तर बाबासाहेबचा प्रोग्राम काय होता? बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्याला धर्मांतरित केलं तर बाबासाहेबांचा प्रोग्राम काय होता? 14 ऑक्टोबरला इथे धम्मदीक्षा झाल्यानंतर 16 ऑक्टोबर चंद्रपूर जे आहे हे बाबासाहेबांच्या प्रोग्राम मध्ये नव्हतं. बॅरिस्टर राजाभाऊ कोवराकडेंनी आग्रह केल्यामुळे 16 ऑक्टोबर आलं. बाबासाहेबांचा ठरलेला प्रोग्राम होता 16 डिसेंबर. 16 डिसेंबरचा प्रोग्राम जो होता तो मुंबई करता होता. दादासाहेब गायकवाड त्याचे आयोजक होते
अरे ते धर्मांतर कुठे होणार होत? मुंबईला. इथं 5 लाख लोक झाले, मुंबईला 10 लाख लोक झाली असती. मुंबई नंतर प्रोग्राम कुठे होता? मुंबई नंतर बाबासाहेबांचा प्रोग्राम ठरले असता दिल्लीला. दिल्लीची डेट जाहीर व्हायची होती, पण प्रोग्राम ठरलेला होता. दिल्ली नंतर त्याचा प्रोग्राम म्हणजे 3 झाले, नागपूर, मुंबई. मुंबई नंतर दिल्ली ठरली. दिल्लीचा प्रोग्राम झाल्यानंतर त्याचा प्रोग्राम ठरला होता आग्र्याला. त्याचा प्रोग्राम ठरला होता आग्र्याला. 1990 ला गुलाब शहराने आग्र्याला धर्मांतर केलं, तेव्हा जवळपास 2-3 लाख लोकांनी तिथे धर्मांतरित झाले. त्याच्या आधी खूप लोक आग्र्यामध्ये धर्मांतरित झाले होते. नव्हे, अलीगडला 1963 ला जेव्हा धर्मांतर झालं, तेव्हा उत्तर प्रदेशचे 3 लाख लोक अलीगडला गेले होते 1963 ला. म्हणजे बाबासाहेबांचा प्रोग्राम चौथा कुठे होता? चौथा होता आग्र्याला. आणि 5वा प्रोग्राम ठरला होता बाबासाहेबांचा पटण्याला. बाबासाहेबांचा 5वा प्रोग्राम कुठे ठरलेला होता? पटण्याला. पटण्याला म्हणजे किती झाले? 5 झाले. नागपूर, मुंबई, दिल्ली, आग्रा आणि पटना, म्हणजे 5 ठिकाणी बाबासाहेब धर्मांतर करत आहेत. इथे 5 लाख लोक झालेत. मुंबईला 10 लाख होती याची शाश्वती होती त्यांना. मुंबईला 10 लाख लोक धर्मांतरित होती याची शाश्वती होती. मग दिल्लीला, दिल्लीला जर धर्मांतर झालं असतं तर लाखो लोक, म्हणजे दिल्लीच्या आजूबाजूचा जो सगळा पट्टा जो आहे, तो साराचा सारा जो पट्टा आहे तो बौद्ध झाला असता. तुम्हाला माहित आहे बाबासाहेब 1936 ला शीख धर्म घेणार होते. त्यावेळेस 4 करोड भंगी जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत धर्म घेण्याकरता तयार होते. बाबासाहेबांनी रोखला गेला. बाबासाहेबांना मास्टर तारासिंगने रोखलं. म्हणजे दिल्लीला जर बाबासाहेबांनी धर्मांतर केलं असतं तर तिथेही काही लाख लोक, जर अलीगडला 1963 ला 3 लाख येऊ शकतात तर दिल्लीलाही 3 लाखाची संख्या पकडायला काही हरकत नाही. दिल्लीवरून आग्र्याला येत आहोत आपण, आग्र्याला येत आहोत. आणि आग्र्याला आल्यानंतर आपण पाहतो की आग्र्यालाही लाखो लोक धर्मांतरित झाली असते. आग्र्यालाही लाखो लोक धर्मांतरित झाली असती. आणि आग्र्यानंतर पटना, आग्र्यानंतर पटना पाटलीपुत्र, ज्याच्यावर बौद्ध राजांचं आहे होत, आणि बौद्धगया जिथे आहे, सारनाथ जिथे आहे, आणि बुद्ध ज्या याच्यामध्ये बहुतांश काळ जिथे फिरले तो बिहार. बुद्धाचा बिहार म्हणतात ना, बिहार म्हणजे नाव काय होत? विहार. बिहार म्हणजे बिहारचं झालं नंतर बिहार. त्या बिहार मध्ये 5वं धर्मांतर जर झालं असत तर करोडो लोक भारतात बौद्ध झाली असती. सारा भारत बौद्धमय करुंगा ही गोष्ट जी आहे तशीच पूर्ण झाली असती. आता मी इकडे येतो की 6 डिसेंबर आणि 16 डिसेंबर, 6 डिसेंबर आणि 16 डिसेंबर, 5 डिसेंबरला रात्री बाबासाहेब बुद्धांनी दंभाची प्रस्तावना लिहितात आणि 5 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर मरून जातात. बाबासाहेबांचा अश्वमेध यज्ञ करायचे तेव्हा जो राजा घोडा रोकेल तेव्हा मग युद्ध व्हायचं. बाबासाहेबांचा घोडा रोकला तर गेला नाही ना. 5 धर्मांतराची घोषणा करून सारा भारत बौद्धमय करण्याची प्रतिज्ञा करणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घोडा रुकला तर गेला नाही ना. कुणी रुकलाय तो घोडा? त्याच लोकांनी, ज्यांना नीट टू किल हवा आहे. काय हवा आहे त्यांना? नीट टू किल हवा आहे.
ते वाटेल तेव्हा मारून टाकतात. योगिता ठाकरे बेलीला, योगिता ठाकरेच्या खुना संदर्भाने नागपूरमध्ये वातावरण बनलं, पण कुणीही इथल्या त्या खुन्या संदर्भाने समोर येऊ शकला नाही. म्हणजे नीड टुकी आणि वेळ टुकी, तर इथं आपण असं पाहतो को त्यांचा वेळ टुकी, आजही त्यांचा वेळ टुकी काम करत आहे. आणि तो वेळ टुकी, तो वेळ टुकी जर आपल्याला थांबवायचं असेल, तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिपायांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानणाऱ्यांना तथागत बुद्धांनी सांगितलेलं नीट टुकील जे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेलं नीट टुकील जे आहे, ते नीट टुकील समजून घ्यावं लागेल. डेमोक्रसीत, डेमोक्रसीत की ही सज्ञा जी आहे ती खुनाच्या संदर्भाने. डेमोक्रसी, डेमोक्रसीमध्ये किल करता नाही येत, डेमोक्रसीमध्ये लोकशाहीमध्ये किल करता येत नाही. पण खैरलाजीच्या किल करणाऱ्यांना काय सजा झाली? खैरलाजीच्या किल करणाऱ्यांना, खून करणाऱ्यांना काय सजा झाली? तर आपण असं पाहतो की खैरलाजीचा खून करणाऱ्यांना कुठलीही सजा नाही. म्हणून ती मनुस्मृती जी होती, मनुस्मृती जी होती ती मनुस्मृती इसवी सनाच्या चौथ्या शतकामध्ये गुप्ताच्या काळामध्ये जेव्हा आली, तेव्हा बुद्धाचा काळ जो आहे थोडा वेळाकरता गुप्त काळाच्या मागे गेला होता. गुप्त राजांनी मनुस्मृती जेव्हा आणली तर त्या मनुस्मृतीचं असं म्हणणं आहे की ढोल गवार पशुशुद्र नारी, ढोल गवार पशुशुद्र नारी या सब ताडन के अधिकारी, ढोल गवार पशु शुद्र नारी या सब ताडन के अधिकारी. मग आपण आपण येतो का त्याच्यात, या पाच लोकात येतो का? आपण नारीच नाही, आपण पशुही नाही, शूद्रही नाही, मग काय आहोत? ढोल गवार काय आहोत? आपणही अस्पृश्य आहोत आणि आपणही त्या काळजी त्याच्या मारण्याचा जो अधिकार येतो त्या मारण्याचा अधिकार त्यांनी दिलेला आहे. मी त्या दिवशी सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतीय घटनेमध्ये राईट टू लिव्ह विथ डिग्निटी असा जेव्हा फंडामेंटल राईट लिहिलं, तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल आणि काही लोकांनी असं म्हटलं की बाबासाहेब राईट टू किल कशाला लिहिताय? हे लिहिलं, हे फंडामेंटल राईट मध्ये टाकण्याची गरज नाही आहे, जगण्याचा हक्क आहे. होता काय हक्क? बाबासाहेबांना काय म्हटलं जातं? काय घटना लिहिणारे काय म्हणतात? आता तो शब्द जरासा मागे पडला. एका काळात बाबासाहेबांना घटना लिहिण्याच्या संदर्भाने एक मोठा एक समर्पक शब्द, नाचणाऱ्याला नर्तक जसं म्हणतो, लिहिणाऱ्याला लेखक म्हणतो, तसं भारतीय घटना लिहिणाऱ्याला एक शब्द होता. काय शब्द होता? काय शब्द होता? बाबासाहेब आंबेडकरांना एक शब्द होता, आधुनिक मनू. काय शब्द होता? आधुनिक मनू. याचा अर्थ मनू कधीपर्यंत आहे? भारत स्वातंत्र्य होईपर्यंत भारतावर राज्य कोण करत आहे? भारत स्वतंत्र होईपर्यंत भारतावर राज्य करत आहे मनू. म्हणून जेव्हा मनूचं राज्य बाबासाहेब म्हणून काढतात आणि घटना लिहितात, तर त्यांनी शब्द दिला होता बाबासाहेबांना, कुठला? आधुनिक मनू. आधुनिक मनूचं राज्य येत आहे. 4 मे 2014 ला भारतावर आधुनिक मनूचं राज्य आलंय. कधी आलं? 16 मेला भारतावर आधुनिक मनूचं राज्य आलं. आणि आधुनिक मनूंनी या देशात नवे कायदे करण्यास सुरुवात केलेली आहे. मी आता त्या दिवशी जे एक गोष्ट बोललो होतो, तुम्हाला आठवत नसेल किंवा असेल,
भारतीय घटना बदलवून टाकली त्यांनी, भारतीय घटना बदलवून टाकली त्यांनी. आणि आपल्याला माहितच नाही की भारतीय घटना कशी बदलली. भारतीय घटना जी असते ती भारतीय घटना जेव्हा शांततेचा काळ असतो तेव्हा ती भारतीय घटना फेडरल पद्धतीने काम करते, सगळं राज्य पद्धतीने काम करते. आणि जेव्हा आणीबाणीचा काळ येतो तेव्हा भारतीय घटना जी आहे केंद्राच्या निर्देशाने काम करते, केंद्र जसं सांगेल तसं काम करते. आज भारतीय घटना जी आहे ती फेडरल नाही, राज्यांच्या मताने चालत नाही. मी त्या दिवशी सांगितलं होतं की एक लिस्टची लिस्ट त्यांनी खाऊन टाकली, म्हणून आज आपण कुणाच्या राज्यात आहोत. आज आपण आधुनिक म्हणू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यात नाही. तो म्हणू जो ब्राह्मणाच्या कल्पित आहे, जो ब्राह्मणवादाचा कल्पित आहे, तो म्हणू आपली राज्यघटना घेऊन समोर येत आहे. म्हणून आता कुठलं राज्य येणार आहे, आता विल टू किलचं राज्य येईल, आता नीट टू किल असेल. नीट टू किलचं तेव्हाही करत जेव्हा एखादा हत्यारा, जेव्हा अनेक हत्या बेव याच्याने म्हणजे मनाला बाजूला ठेवून कापून काढतो तेव्हा त्याला फाशी दिलं जातं. फाशीच्या शिक्षेवर खूप प्रश्नही आले तरीही फाशी दिली जाते, तरीही त्या याला नीट टू किल म्हणतात. आता विल टू किलचं राज्य येणार आहे आणि ती विल टू किलचं राज्य आज आलेलं आहे. त्या विल टू किलच्या राज्याला तुम्ही समजून घ्यावा. आणि भारतीय राज्यघटनेने तुम्हाला जे अधिकार दिलेले आहेत ते शाबूत ठेवण्याकरता आपल्याजवळ आता मात्र 1 ते 1.5 वर्षाचा काळ असावा असं दिसतंय. आपल्याजवळ 1 ते 1.5 वर्षाचा काळ आहे. या 1 ते 1.5 वर्षाच्या काळात आंबेडकरी माणसाने आपल्या राजकारणाला दूर करावं. मी त्या दिवशी अजून एक प्रश्न केला होता, 3 गोष्टीचे प्रश्न केले होते त्या दिवशी. प्रश्न असा केला होता की बाबासाहेबांनी धर्मांतराच्या बाबतीत विचार करताना जेव्हा 31 मे 1936 ला मुक्तिकोन पथेचं भाषण दिलं त्यावेळेस बोलताना त्याने 3 गोष्टी सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट सांगितली होती की आपल्या धर्मांतरामुळे मोठा सामाजिक बदल घडून येईल. सामाजिक बदल घडला, मोठा धार्मिक बदल घडून येईल. धार्मिक बदलही घडला, मोठा दार्शनिक बदल घडून येईल. मोठा तत्वज्ञानाचा बदल घडून येईल. कुठला तत्वज्ञानाचा बदल घडून येईल? याचं उत्तर हे होतं त्या दिवशी की बाबासाहेब आंबेडकर 1936 च्या 5 ते 20 वर्ष पुढे गेले होते आणि 1956 ला आपल्याला धर्मांतर करताना त्या डोळ्यामध्ये जगाला दर्शन एक देणारा, मार्गदर्शन करणारा बुद्ध धम्म तुमच्या सोबत होता. त्या डोळ्यामध्ये काय होता? जगाला मार्गदर्शन करणारा बुद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात होता. मात्र आम्ही गरीब लोक जी नागपूरच्या दीक्षाभूमीवर उभी राहिली त्या गरीब लोकांना कुठलाच धर्म आणि कुठलंच काही समजायचं होतं. त्याचं असं होतं म्हणजे 1936 ला बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की मी आता धर्मांतर करणार आहे तर माझ्यासोबत कोण धर्मांतर करतील? तर त्या नायगावच्या मैदानावर 50,000 लोक बसलेली होती. त्या 50,000 लोकांनी हात उंच केलेत आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत धर्मांतर करू असं म्हटलं. त्या लोकांच्या डोळ्यात काय होत? त्या लोकांच्या डोळ्यात फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात काय ते त्यांना कळत नव्हतं. त्यांना कळत होत की हे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ये हमारा मुक्तिदाता है, ये हमारा मार्गदाता है, ये हमको जिस दिशा में ले जाएगा वो हमारी मुक्ति की दिशा रहेगी. असा विश्वास त्यांच्या डोळ्यात होता. त्यांच्या डोळ्यात दुसरं काही नव्हतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात आपलं धर्मांतरच ठेवे.
तर जगातला जी मानवता जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात होती. आणि हा बुद्धिझम जो आहे, हा बुद्ध धर्म जो आहे, जगाचा मार्गदर्शक व्हावा. काय व्हावा? हा बुद्ध धर्म जो आहे जगाचा मार्गदर्शक व्हावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धर्म दिला. आज तो जगाचा मार्गदर्शक होण्याच्या करता जे आहेत त्याला खूप सारे कुंपण लागलेले आहेत. तुमच्या मनात आहे का की बुद्ध धर्म जगाचा मार्गदर्शक व्हावा? ही जीवनधारी जी बसलेली आहेत या सगळ्यांनी त्याच दिशेनं पाऊल उचललेलं आहे. आपण सर्वांनी त्या दिशेनं पाऊल उचलावं. आज जगाला गरज आहे, जगाला गरज आहे बुद्धाची. पण बुद्धाची गरज आहे असं म्हणून भागत नाही. ते म्हणून दिलं एका विहारात उभं राहा बसला आणि म्हणून दिलं की जगाला बुद्धाची गरज आहे म्हणजे गोष्ट संपते का? तुम्हाला लढाई लढावी लागणार आहे. जगात लोकांमध्ये लोकांच्या अंतकरणात बसलेल्या त्या धर्मांशी ज्या धर्मांचा संबंध हिंसेसोबत आहे, जे धर्म नीड टू किल करतात, नीड टू किल करतात म्हणजे मला द्वितीय महायुद्धाची हे आठवते की आशोबा बनवलेला आहे आणि युद्ध तर जिंकलेलं आहे. दुसरं महायुद्ध हिटलर सोबत जिंकलेलं आहे आणि ऍटम बॉम्ब बनवलेली आहे अमेरिकेत. आयनस्टाईननं सांगितलं की ऍटम बॉम्ब तयार आहे त्याचं काय करावं. जग जिंकलेलं आहे, जर्मनीने हार पत्करलेली आहे. अरे ट्रूमन म्हणतो की करून टाका रे आणलं तर याची प्रयोग. म्हणजे लाखो लोक मरतील याच्याशी ट्रुमनशी काही घेणं देणं नाही. ट्रुमनला असं नाही वाटत की त्या लाखो लोकात जर माझा पोरगा असा तर, कारण ट्रुमनचे पोर अमेरिकेत होते, जर्मनीमध्ये तर बौद्ध होते. जर्मन जापानवर बॉम्ब नाही टाकला त्यांनी. मग बॉम्बची गरज नसतानाही, बॉम्बची गरज नसतानाही जर्मनीने हा जपानने हार पत्करलेली आहे. द्वितीय महायुद्धात या हिटलरची सारी बाजू हार झालेली आहे, तरीही आपल्या हौसे खातर ट्रूमननी लाखो लोकांची बळी घेतले. कशा करता? एका अणुबॉम्बचा प्रयोग पाहण्या करता की या अणुबॉम्बने किती लोक मरतात. आज 300 अणुबॉम्ब आपल्या जवळ आहेत आणि एका अणुबॉम्बची इतकी ताकद आहे असं म्हणतात की एका याच्यात 3-3 वेळ पृथ्वी निक्षत्रीय होईल इतके अणुबॉम्ब आहेत. मधल्या काळात हा जेव्हा आला होता रेनॉल्ड लेगन, तर त्याच्याकडे बटन आहे अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडे की अमेरिकेचा राष्ट्रपती त्या बटनाला दाबेल आणि अणुबॉम्बच्या संदर्भाने जे रॅकेट्स आहेत ते काम करायला सुरुवात करतील. रेनॉल्ड लेगनच्या मनात आलं होतं ते झालं नाही. म्हणजे आज जग वाचवण्याकरता मग रेनॉल्ड लेगन येणार नाही आहे. आज जग वाचवण्याकरता मुस्लिम धर्माची लोक येणार नाही, जग वाचवण्याकरता बुद्ध धर्माची लोक येतील. आणि बुद्ध धर्माची लोक काय करत आहे? तुम्ही मसाला करत आहे. बुद्ध धर्माची लोक काय करत आहेत? सास आ रही है, सास जा रही है, सास आ रही है और सास जा रही है. अरे सास येता आणि सास जाता तो 70 घन का बिचारा मरून गेला. पण त्याची सास आ रही है और जा रही है संपलं नाही. किती वसना करणार? काय फायदा होतो? किती फायदा झाला? किती आरक्षण रोखलं तुम्ही? किती आरक्षण रुकलेलं आहे जे मिळवलं नाही तुम्ही? किती नरेंद्र मोदी सोबत लढला? याच्या करता तुम्हाला तुमचं एक संघ होणे मोठं महत्वाचं आहे. आज बुद्धिस्ट माणूस एक संघ राहिलेला नाही. एक व्हिएतनामचा मुक्तिदाता होता हो ची मिन, त्यानं म्हटलं होतं कुछ नाही आहे हमारे पास, हमारे पास कुछ नाही आहे, हमारे पास एक ही चीज है वो है हमारी युनिटी. आपची एक हीच आपल्याजवळ आहे म्हणे
या एकीनेच आम्ही शत्रूचा मुकाबला करू शकतो. बहुतांची ही एकी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानते, जिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानलं होतं, ती एकीच जगाला वाचवू शकते. पण ती एकी इथं अनेक स्कूल बनले, त्या संघरत्न बानकेचं स्कूल आहे, त्या ड्रॅगन टेम्पल वालीचं स्कूल आहे, त्या टीबीएमएसचं स्कूल आहे, अजून काय ते अजून स्कूल बनले आहेत, पाच स्कूल आले आहेत. आणि हे पाचही स्कूल तुम्हाला डोळे मिटण्याकरता सांगतात, डोळे उघड करा आणि हे जग वाचवण्याकरता बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिली होती त्या स्वप्नांकरता विल टू किल गरज मनात ठेव, मनात ठेव विल टू किल ची गरज मनात ठेव. तुम्ही शांतीचा संदेश घेऊन निघालात ना, तुमचे शत्रू नामोहरण होतील. आणि ते तुम्ही करावं, त्याची गरज आहे ती करणे आणि त्या गरजेला सामोरे जाणे हे आजच्या बुद्धांचं कर्तव्य आहे. जय हिंद, जय भारत.